आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोमवारी निपाणी बंद, भाजपतर्फे बंदचं आयोजन, हजारो शेतकरी होणार सहभागी. सत्तेत आल्यानंतर 24 तासात कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी 24 तासात कर्जमाफी न करता शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्याविरोधात भाजपचे राज्याध्यक्ष येडियुरप्पा यांनी दिलेल्या कर्नाटक बंदच्या इशाऱ्यानुसार सोमवारी निपाणी बंद करणार असल्याची माहिती भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर माहिती देताना भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय शिंत्रे म्हणाले, कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी आपल्या प्रसिद्धीनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर 24 तासात कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, पण अद्याप ही कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची साफ फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास राज्याध्यक्ष BS येडियुरप्पा यांनी कर्नाटक बंदचा इशारा दिलाय. त्यांच्या आदेशानुसार निपाणी ही सोमवारी बंद करण्यात येणार आहे. येथील राणी चन्नामा चौकातून मोर्चाद्वारे सकाळी 9 वाजता तहसील कार्यालय येथे मोर्चाने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चा आणि बंद मध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असणार आहे, अशी माहितीही यावेळी संजय शिंत्रे यांनी दिली. याप्रसंगी शहराध्यक्ष जयवंत भाटले, भरत चव्हाण, MP पाटील, समित सासने, दीपक माने, दत्ता जोत्रे, सौ नीता बागडे, सदाशिव बुद्धिहाले, गणपती गाडीवड्डर, गोपाळ नाईक, आकाश माने, शोकत जमादार, विठ्ठल कोले, विकास वासुदेव, सुनील राऊत, सोनाली उपाधे, अर्चना खोत, कल्लापा बोगाळे, मंजुळा बोगाळे, प्रतिभा पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की माझं सरकार आल्यास मी 24 तासामध्ये कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून देतो, असं त्यांनीच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेलं होतं. त्यामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्याध्यक्ष येडियुरप्पाजी यांच्या आदेशानुसार आज कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सोमवारपर्यंत जर या विद्यमान सरकारनं कर्जमाफी नाही दिल्यास संपूर्ण कर्नाटक बंदीचं एक आदेश आम्हाला पक्ष पातळीवरती आलेला आहे आणि त्याच्याच आदेशाची अंमलबजावणी म्हणून निपाणी मतदारसंघातून आम्ही आमच्या आमदार या भागाच्या नेत्या जल्ले वहिनी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी बंद आणि त्याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्यांना एकत्र करून तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्याचं एक नियोजन आम्ही घातलेलं आहे. वास्तविक निपाणी शहरातील व्यापाऱ्यांना देखील आम्ही विनंती करतो की हा निर्णय हा किंवा हा जो आम्ही बंदचा जो एक नियोजन करत आहोत यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसून या कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना जे एक कर्जाचं आज ओझं वाहतं, त्यांना आज आपलं जीवनक्रम आखावं लागत आहे, त्यातून मुक्तता होण्यासाठी आम्ही हे एक नियोजन केलेलं आहे. या नियोजनाच्या माध्यमातून या व्यापारी बंधू असू देत किंवा निपाणी व निपाणी परिसरातील सर्वच लोकांना आम्ही विनंती करतो की शेतकऱ्यांच्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं.